राम प्राजक्ता। अगं हे काय करतेस तू? तुळशी मोर दिवा लावते कशाला? अगं म्हणजे मी तुला काय सांगितलं होतं, घरातलं कुठलंही काम करायची तुला गरज नाहीये। अहो एवढं कष्टाचं काम नाही हे, दिवस तर लावायचा आहे। अगं हो, पण दिवा तिन्ही सांजेला लावायचा असतो की नाही? तुला दिवा लावायचा म्हटल्यावर तालमीतनं लवकर यावं लागेल, आणि सराव करत असताना तुझं सारखं लक्ष गडाळ्याकडं, आणि त्यामुळे तुझ्या सरावावर परिणाम होईल। कशाला उगाच तो व्याप? मिने, ए मिने, काय आई? तू दिवा घे आणि तुळशी मोर ठेव। मला ना कांचनला फॅक्टरीत यायला उशीर होतो, ही तालमीत असते, पण दिवा वेळेवर लावायला पाहिजे की नाही, त्यामुळे यापुढे दिवा लावायची जबाबदारी तुझी। घे तो दिवा। आई, तुम्ही का माझ्यावर कावल्यावानी वागताय? अगं मी कुठे कावले तुझ्यावर? उलट तुझ्यावर भार नको म्हणून सगळ्या जबाबदारांमधनं मोकळं करते मी तुला, जेणेकरून तुझं सगळं लक्ष कुस्तीवर राहील। तुझ्या कुस्तीतच माझ्या वीरूचा आनंद आहे, आणि मला माझ्या वीरूला खुश बघायचं, म्हणून तुम्ही तुला घरी परत घेऊन आले। तुम्ही कुस्ती खेळा, बाकी आम्ही सांभाळतो। दादा, अरे काय लिहिलंस हे? काही चुकलंय काय माझ? अरे कसलं भारी लिहिलंय कल्ला गेलाय नुसता कल्ला। खरं सांगायलायस की नाही? अरे टांगा पलटी घोडे परारच। पण ह्याच काय करणार तू? करणार काय म्हणजे? देणार तुझ्या वहिनीला। देणार कस? अरे साधी चाप्याची फुलं देताना तू घाबरत होतास, लपत छपत जाऊन त्यांच्या रूम मध्ये ठेवून आलास, आणि असं तोंड करून देणार म्हणजे त्यांना हे लव्ह लेटर नाही, वान जमानाची यादी वाटेल। मग काय करू मी? काय करू? अरे प्रेझेंटेशन वर लक्ष दे, रोमॅन्टिक हो। म्हणजे सगळंच सांगावं लागणार आहे याला। अरे अरे असं गुडघ्यावर बसायचं आणि म्हणायचं आई ग। काय? मी तिला आई म्हणायचं? बाबा तू पहिल्यांदा उठवर, उठ, गुडघ्याला खडा बसवला म्हणून मी आई ग म्हणालो। आणि हे असं दोन्ही गुडघ्यावर बसायचे नसते भावा, मग एका गुडघ्यावर बसायचं, हे इकडे पण तिला किती देवाना, या गुडघ्यावर बसायचं, बसूया। हा तुझं काही होऊ शकत नाही दादा, आणि असा हातात हात घ्यायचा आणि त्यांच्याकडे बघून छान हसायचं, छान हसायचं म्हणलं। आणि दादा तू प्रेमाच्या आखाड्यात उतरलायस, कुस्तीच्या आखाड्यात नाही, त्यामुळे विरोधी पैलवान असल्यासारखं रागान नाही बघायचं, प्रेमानं बघायचं। एवढे कष्ट, काय गरज नाही, राहू दे। अरे कवा नव्हतं ते कुणाबद्दल तरी तुझ्या मनात प्रेम आलंय, आणि तू असं पाठ दाखवून निघालायस। दाद्या, ते प्रेमात
नजरेला नजर देऊन भिडायचं असतंय असं मनातनं आवाज आला पाहिजे. तो पण असा मऊ मनातलं सगळं बोलून टाकायचं त्याच्या बरोबर आणि बिंदास मिठीत घ्यायचं समोरच्याला. दादा काय समजलास? बिंदास राग, बिंदास प्रेम कर. सुनबाई काय झालं? अशी का उदास बसली? ते काय नाही, तुम्हाला काय पाहिजे होत का? मी चहा टाकू का तुमच्यासाठी? बहिणी करू देणार आहेत. मला समजायला बहिणींच्या वागण्यानं चक्रावल्यावानी झालंय तुला, म्हणायला लागलंय तुझ्या. घरातलं काम करायला मी कवा नाही म्हणले. ह्या दुगर्भी मी सगळं सांभाळून तालीम केली, आत्ता बी करीन. पण वहिनीनं ना काही ते कस आहे, तुम्हाला कुस्ती खेळायची परवानगी द्यायचा निर्णय त्यांनी मनाविरुद्ध घेतलाय. आता या नवीन गोष्टीशी जुळवून घ्यायला त्यांना जरा वेळ दे. त्यांचं म्हणणं मनावर घेऊ नकस. पण त्या रागवलेलं असताना माझं मन दुसरीकडे कसं लागल? राग तात्पुरता आहे. तू एक दोन सामने जिंकलीस आणि वीरूच्या चेहऱ्यावर आनंद झळकला, वहिनींना बी समाधान वाट. आज सर रात पळून जाईल त्यांच. म्हणून म्हणतोय तू घराकडे लक्ष देत बसू नकस. समद लक्ष कुस्तीकडे दे. वीरूच्या साथीनं कुस्ती खेळ आणि जिंकून दाखव. काय पण पप्पा, ताईडी मोस फॅक्टरी वाचली ना, तरी बी बाई सभा असं काय वागवायला ताईडीला तिकडं? पिंट्या, मोठ्यांच्या भानगडीत बारक्याने नाक खुपसायचं नसतं. गिळ मुकाट्यानं यो बारका. अहो मी सुरुट फुटायला आलंय की पिंट्याला, त्याला समजायला ना ग काय चाललंय ते. हे बघ पिंट्या, तुझ्या पैलवान ताईडीला घर आणि फॅक्टरीच्या जबाबदारीतून मुक्त करून फक्त कुस्ती खेळायची मुभा देण्यात आली आहे बघ. अहो बरं आहे की मग. मम्मी तू दिलेला दणका कामी आला बघ, आता प्राजूला कोणी बी आडवं यायचं नाही. ही आडवणूक चांगली असं वाटतंय तुला शब्द? बाई साहेबांचा सूर ऐकलास ना फोनवर? तुमच्या समद्यांच्या हट्टापाय प्राजूचा संसार दावावर लागलाय. देव करून अशी येळी येऊ नये. की वाटल अंगणातला संसारच बरा होता. कुठे तुम्ही? मला न सांगता घरात बाहेर गेला वय. बाहेर कशाला जाऊ, इकडे घरातच आहे. अहो घरातल्या घरात फोन करताय वय, समोर येऊन बोला की. तुला समोर बोलवायलाच कॉल केलाय मी. समोर म्हणजे कुठ? गच्चीवर. तिकडे कशाला? आता येतीस का ठेवू फोन? नग नग येते. बर फोनवर बोलतच येऊ काय? तुला जसं यायचं तसं ये. कोण ठेवूनच येते? बर नाही, फोनवर बोलतच येते, मला भारी वाटत. ठीक आहे. पण कुणी बघितलं तर? त्यापेक्षा ठेवूनच येते. अगं ये बाई, तुला जसं यायचं तसं ये, पण ये एकदाच. बर देऊ हे. हा चिन्याला सांगितलंय तसं ट्राय करून बघतो. नाही हा बरोबर. हे प्राजक्ता बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय.
भिरू असं बोललं तर घाबरून जाईल किती काय प्राजक्ता बघ मी तुझ्यासाठी चिठ्ठी लिहिली हे बी चांगलं नाही वाटत आहे काय करायचं काय करायचं हा प्राजक्ता मला तुला काहीतरी द्यायचंय तू तू एक काम कर डोळे मिट आणि पलीकडे बघ अजिबात चिटिंग करायची नाही हा प्राजक्ता नाही नाही एक काम कर तू इकडे बघ मीच तिकडे बघतो हा प्राजक्ता मी तुझ्यासाठी काहीतरी लिहिलंय हे घे आता कस सांगू तुला प्राजक्ता बसतात कांचन कांचन काय झालंय काय झालं काय झालं विचारलंय शिराळकर यू नो नॉलेज माझ्या मम्माला आउट हाऊस केलं रिटर्न तिकीट घरला पाठवून दिलं का तर त्या प्राजक्ताला घरचं काम करता येऊ नये म्हणून अगं पण तूच म्हणायची ना माझ्या मम्माला वर्कलोड नको शिराळकर अग म्हणूनच पाठवलं असेल उगस टीचर कामाचा आभार होतो ना प्राजक्तामुळं घडलंय हे सगळं तिच्यामुळेच घरातलं क्लायमेट बिघडलंय आपल्या माय मम्मा आय एम मिसिंग माय मम्मा जाऊ बाई चला जेवायला वा काय हो रडायला काय झालं काय झालं मीने काय झालं म्हणून विचारायलीस तुझ्यामुळं मीने तुझ्याकडं बघून रडू यायलाय का मला ओके नाही शिराळकर आता मी शिराळकरांना तेच सांगत होते त्या प्राजक्ताच्या कुस्तीमुळं घराचा सगळा भार माझ्या मीनेवर येतोय सगळी काम माझ्या मिनीला करावी लागतात मला तर सवयच आहे आणि मी तुम्हाला बी म्हटलं होत मला चपात्या बनवायला मदतीला या तुम्ही बी तर नाहीच म्हणालात सॉरी सॉरी फॉर मी मिने खरंच सॉरी फॉर मी अगं खरंच यायचं होत मला पण व्हॉट टेलिंग माय दिवसभर फॅक्टरीवर एवढा वर्कलोड होता की नाही आणि एकटीने सगळा वर्कलोड करून तमछक झाली होती का माझी म्हणून नाही आले पण यू वरीज डोंट था मीने उद्यापासून मी नक्की येईन माय प्रॉमिस हा चालते तुमचा उद्या फक्त लवकर येऊ दे म्हणजे झालं चला जेवायला वाढते तिची टंग लईच धारदार झालीये व्हायला तर शिराळकर जेवायला येत आहे ना चला मग
तुम्ही परत दारू पिला? मी काय तुला काय पिऊन आल्यासारखं वाटतोय काय? तस नाही, पण तुम्ही अचानक गच्चीव काय आलात? मला घरातल्या घरात फोन करून काय बोलवलं? मला काही समजना झालंय तुमचं काय? बिनसलं बिनसलं नाही ना? बिनसायला काय झालंय त्याच्यात? मी चांगल्याच कामासाठी बोलवलंय तुला इकडे. चांगलं काम इकडे गच्चीवर? आणि काय ते? हेच म्हणलं, जरा आपलं असंच निवंत हवेत गप्पा मारूया. गप्पा? अहो मग भारी की. मला तर लय आवडतं मोकळ्या हवेत गप्पा मारायला. तू मला सांगते, माझ्या माहेर मी आणि पिंट्या अंगणात बसून लय गप्पा मारायचो. रोज नव्याने शिकलेला डाव मी त्याला समजून सांगायची, तेवढीच माझी बी उजळणी व्हायची. तुम्ही सांगा, तुम्हाला कोणता डाव सांगू? डाव? कुस्ती बद्दल तर सततच बोलतोय की आपण. आज जरा वेगळ्या विषयावर बोलावा म्हणलो. वेगळा विषय? चला की मग बोलूया. बोला. बोला की. पहलवान? बोलताय ना? हा. स्पर्धेत कुठले कुठले पैलवान उतरणार आहेत त्यांची माहिती काढायला सांगितली मी चिन्याला. मग त्यांनाच बोलवा इथं आणि त्यांच्याशीच बोलत बसा. वेगळं वेगळं म्हणत तेच बोलताय तुम्ही. सॉरी सॉरी, ते फ्लो फ्लो मध्ये तोंडात निघून गेलं. बस की. बोला. हा. काय बोलू आता? आकाशात बघ की, चंद्र कसला भारी दिसायलाय. त्याच्याकडं बघून काय वाटतं तुला? कसला लक्क दिसतोय ना. मग त्याच्या गच्च चमकणारं मेडल आलं पाहिजे माझ्या गळ्यात. कुस्ती चॅम्पियनच मेडल? बर. इकडं आणखी काय बोलू हिला? चांदण्या बघ की, कसल्या भारी चमकायल्यात. त्यांच्याकडे बघून काय वाटतंय तुला? असंच आपलं नाव बी चमकलं पाहिजे कुस्तीचे सुपरस्टार म्हणून. चमकल की, एक ना एक दिवस नक्की चमकल. हा वार वार बघ की, कसलं गार लागायले त्याच काय? हा याच गार वाऱ्यात उद्या सकाळी सरावाला जायचंय. सुरुवातीला धाप लागेल जराशी, पण बघू आपण. सकाळचं बघू की सकाळी? काय सारखं ते कुस्ती कुस्ती चाललेलं असते. तुम्हीच म्हणला की वस्तात स्पर्धा होस्तवर माझ्या डोसक्यात फक्त कुस्ती आणि कुस्तीचाच विषय पाहिजे म्हणून. पण आता मीच म्हणतोय ना का, वेगळ्या विषयावर बोलू. मग बोला की. प्राजक्ता, ते मी
म्हणत होतो की बस की काय हा हा लावलेस बोलतोय ना मी बोलू दे की मला बोला प्राजक्ता प्राजक्ता भाऊजींना घेऊन येत आठ वाढतीये आले आले तुम्ही तर आठवून ठेवा काय बोलायचंय ते आता आपण खाली जाऊया आणि जेवण करून लवकर झोपूया म्हणजे लवकर सरावाला जायला येईल आठवून ठेवा अग हे तर घेऊन जा की बघितलंयस काय तुझ्यात बी तिला कुस्तीच मेडलच दिसतंय आणि माझ्यात फक्त वाचतात कसं व्हायचं